काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात दोन हजार एकोणवीसच्या मानहानीच्या खटल्याचा निकाल देणाऱ्या न्यायाधीशांची जीप कापण्याची धमकी तमिळनाडूतील काँग्रेस नेत्याने दिली आहे जर काँग्रेसचं सरकार आलं तर ज्या न्यायाधीशांनी राहुल गांधींना शिक्षा सुनावली त्यांची जीप कापू असं वादग्रस्त वक्तव्य काँग्रेस नेत्यानं केलंय राहुल गांधी यांना मोदी आडनावाच्या टीकेवरून तेवीस मार्च रोजी सुरत न्यायालयाने दोषी ठरवून दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती त्याचवेळी मणिकंदन यांच्या विरोधात आयपीसी कलम एकशे त्रेपन्न बी सह तीन कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला तमिळनाडूतील दिंडीगुल येथे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या अपात्रतेच्या विरोधात काँग्रेसच्या एस सी आणि एस टी शाखेकडून आंदोलन सुरू होतं तेवीस मार्च रोजी सुरत न्यायालयाच्या न्यायाधीशांनी ने आमचे नेते राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली एका न्यायमूर्ती एच वर्मा जेव्हा काँग्रेस सत्तेवर येईल तेव्हा आम्ही तुमची जीप कापून टाकू असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलंय